आतापर्यंत या पावसामध्ये 102 जणांचा बळी गेलाय, 181 जनावरं दगावलेली आहेत, तर आजपर्यंत 8,000 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान राज्यामध्ये पावसानं कुठे किती बळी घेतलेल्या आहेत त्या आकडेवारीवरती आपण एकदा नजर टाकूयात. नागपूरमध्ये 15 जणांना आपला जीव गमावा लागलाय, तर 3 जनावरं ही प्राणाला मुकली आहेत. राज्यामधले पावसाच्या बळींची संख्या आपल्या समोर आहे. नाशिकमध्ये हीच आकडेवारी आहे, 13 व्यक्ती आणि 17 जनावरं. ठाण्यामध्ये 7 माणसांचा पावसामुळे मृत्यू झाला, तर 3 जनावरं दगावली आहेत. पालघरमध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आणि 3 जनावरांना आपल्या जीवाला मुकावं लागलंय. गोंदियामध्ये 6 व्यक्तींचा पावसामुळे बळी गेलाय. गडचिरोलीमध्ये 5 माणसं आणि 1 जनावर पावसामुळे दगावलं, तर वर्ध्यामध्ये 4 व्यक्तींचा मृत्यू झालाय पावसामुळे, 20 जनावरं प्राणाला मुकली आहेत. अमरावतीत हाच आकडा 4 आणि 12 असा आहे. तर बुलढाण्यामध्ये 4 व्यक्ती आणि 8 जनावरं, जळगावमध्ये 4 व्यक्ती 4 जनावरं पावसामुळे मृत्युमुखी पडली, नांदेडमध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. नंदुरबारमध्ये 3 व्यक्ती 6 जनावरं, लातूरमध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 3 जनावरं देखील प्राणाला मुकली आहेत. यवतमाळमध्येही हाच आकडा आहे. अहमदनगरमध्ये 3 जणांना प्राणाला मुकावं लागलं. जालन्यामध्ये 3 व्यक्ती आणि 3 जनावरं, तसंच वाशिममध्ये 2 व्यक्ती 17 जनावरं, धुळ्यामध्ये 2 व्यक्ती 3 जनावरं. राज्यातल्या पावसाच्या बळींची ही वाढती आकडेवारी. भंडाऱ्यामध्ये 2 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, तर रायगडमध्ये 1 व्यक्ती आणि 23 जनावरं प्राणाला मुकली आहेत. रत्नागिरीत 1 व्यक्ती 17 जनावरं. सिंधुदुर्गात 2 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. पुण्यामध्ये 1 व्यक्ती आणि 22 जनावरांना आपला प्राणाला मुकावं लागलंय. तर साताऱ्यामध्ये 1 व्यक्तीला जीवानिशी जावं लागलं. अकोल्यामध्ये 1 व्यक्ती आणि 2 जनावरं अशी ही स्थिती. सोलापुरात 4 जनावरांना प्राणाला मुकावं लागलं. चंद्रपुरात 2 जनावरं.